नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाउज विषयी माहिती सांगणार आहे. कारण एका ताईंची कमेंट होती आणि भरपूर वेळा कमेंट केली की ताई तुम्ही पेपर कटिंग वरती 12.5 उंची घ्यायला सांगतात, 12 उंची घ्यायला सांगतात आणि मग ब्लाउज वर कशी वाढवायची. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवणार आहे की ब्लाउजची उंची ती कशी वाढवायची. म्हणजे पेपर कटिंग वरती तुम्ही 12 साडे 12 घेतली आणि मग ब्लाउज वरती कशी वाढवून घ्यायची. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा ब्लाउज आहे आणि हा आहे 40 साईजचा. तर 40 साईजचा ब्लाउज आहे, त्याची आपली छाती साईजचा चौथा भाग काढायचा आहे. तर चौथ्या भागाला 10, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाईसाठी. तर मग काय झालं, 12ची घडी झाली. तर हे बघा, मी अशी 12ची घडी लावून घेतली, परफेक्ट 12ची घडी लावून झाली. आता ब्लाउजची पूर्ण उंची, ब्लाउजची पूर्ण उंची आहे 14.25 आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाईसाठी. तर मग मी 15ची उंची टाकून घेतली. आता ही झाली उंची. त्याच्यानंतर ताईंचं म्हणणं होतं की पेपर वरती 12ची उंची आहे आणि याच्यावरती 15-16 असली तर कशी वाढवायची. आता तुम्हाला दाखवते, हे बघा. आता याची उंची आहे 13 आणि एक लाईन आहे, तर 13 उंची आहे. आणि याची घडी बघा, 9.5 ची घडी आहे. आता आपण काय करू, हे मी आखून घेतले, ब्लाउजची घडी घेतली आहे 12, पूर्ण उंची घेतली आहे 15, म्हणजे शिलाई सकट. आता हा पॅटर्न मी असा ठेवून घेतला, हे बघा. आता असा ठेवला, त्याच्यानंतर आपल्याला याला आखून घ्यायचं आहे. असं आखून घ्यायचं ह्या साईडनी, नंतर शोल्डर हे असं आखून घेतलं आणि गळा. आणि आता हा भाग मी काढून घेतला. आता तुम्हाला सांगते मी, हे बघा. आता हा 40 साईजचा ब्लाउज आहे, मी 6 इंचाचा मुंडा लावणार आहे. तर हे बघा, हे 6 इंच आलं. म्हणजे हे मी तुम्हाला असं का सांगते, कारण पेपर कटिंग जेव्हा आपण 12.5-12 घेतो त्यावेळेस आपण पेपर कट करून घेतो, कारण तो मागचा पुढचा भाग बसायला पाहिजे पेपर कटिंगवर. त्याच्यासाठी 12-12 उंची घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला कटोरी वाढवतो आपण, म्हणजेच काय करतो. आता बघा, हा 32 साईजचा पॅटर्न आहे आणि याच्यावरूनच मी सगळे ब्लाउज कटिंग करते. हे बघा, तर हा 32 साईजचा आहे, ही 32 साईजची कटोरी आहे, हा साईडचा भाग आहे. आता याला वाढून घेतलंय पेपर कटिंग वर करताना. पेपर कटिंग केली आपण 32 साईजची, तेव्हा याचा आकार 3 असतो. मग आता ह्याचा आकार आहे तो किती आहे, हे बघा, 3.5 आहे. म्हणजे हे वाढवलेले ह्या साईडने 3 आहे, म्हणजे आपण वाढवून घेतले. तर मग आता काय करायचंय, हे वाढलं, हे वाढलं. आता हा भाग काय झाला, असा ठेवला. हा पुढचा भाग वाढलाय, आता इथं कमी पडतंय कारण आपण कटोरी वाढवलेली आहे. तर इथं थोडस वाढवून घ्यायचंय. वाढवून घेतल्यानंतर भरपूर ब्लाउज मध्ये दाखवलंय मी काय करायचंय ते. तर हा आपला परफेक्ट झाला, पुढचा भाग वाढून झाला. याला क्रॉस पट्टी येते. क्रॉस पट्टी कितीची येते, 3 ची आणि 4 ची साईज नुसार. 12 इंचाची उंचीचं ब्लाउज असेल, 12 इंच उंचीचं ब्लाउज असेल, तर त्याला आपण 3 ची आणि 2.5 ची क्रॉस पट्टी लावतो. आणि जर 12 पासून पुढं, म्हणजे 14-14 असं असेल ब्लाउजची उंची, तर आपण काय करतो, 13-13, 13.5-14, 14 अशी उंची असेल तर आपण काय करतो, 4 ची आणि 3 ची क्रॉस पट्टी काढतो. आणि 15-16, 16.5 अशी जर ब्लाउजची उंची असेल तर आपण क्रॉस पट्टीचा भाग घेतो, उंच घेतो, म्हणजे 4.5 ची क्रॉस पट्टी काढतो आणि एका साईडला 3.5 ची काढतो. तर हे झालं ताई. त्याच्यानंतर म्हणजे लक्ष देऊन ऐका, म्हणजे पुढचा भाग आपला ऑटोमॅटिक वाढला, म्हणून आपल्याला काय करायचंय, पाठीचा भाग वाढून घ्यायचा आहे. तुम्ही आवडीनुसार तुम्हाला किती उंची ठेवायची त्या हिशोबाने, आणि मग पुढच्या साईडला क्रॉस पट्टीचा त्या हिशोबाने क्रॉस पट्टी काढायची, मागच्या उंचीनुसार पुढची क्रॉस पट्टी काढायची, असं आहे. तर पेपर कटिंग करताना, प्रत्येक साईजची पेपर कटिंग करताना मी जसं बोलले की जसं ब्लाउजची उंची असेल, आता एखाद्याची पूर्ण उंची 13 आहे, मग तुम्ही काय कराल, 12ची उंची लावायची. एखाद्याची 12-12 उंची आहे तरी पण 12ची लावायची. ज्याची 13 पासून पुढं उंची आहे, 14 आहे, 14.5 आहे, 15 आहे, मग त्यांची 12.5 लावायची पेपर कटिंगवर. आणि नंतर पेपर कटिंग वाढून घ्यायची आपल्याला, म्हणजे पुढचा भाग सगळाच वाढतो, साईडचा भाग वाढतो, कटोरी वाढते, त्याच्यामुळे हा भाग येतो ऑटोमॅटिक वाढतो. आणि त्याच्यानंतर मग हा साईडचा भाग पण वाढतो, म्हणून आपल्याला पाठीमागची उंची जसं पाहिजे तशी ऍडजस्ट करता येते. तर आता तुमच्या लक्षात आलं असं, तर हा मी भाग ठेवून घेतला, भरपूर व्हिडिओमध्ये दाखवले. नंतर मी काय करते, हे बघा,
म्हणजे एकाच पॅटर्न वरून मी भरपूर ब्लाऊज कटिंग करते, तीसच्या असू द्या किंवा चाळीसच्या असू द्या, पंचेचाळीसच्या असू द्या किंवा अठ्ठेचाळीसच्या असू द्या किंवा आणखी छोटे ब्लाऊज असू द्या, म्हणजे हा अबतीचा पॅटर्न आहे तर त्याच्यापासून अठ्ठावीसचा असू द्या, तीसचा असू द्या, ते पण ब्लाऊज मी याच्यावरूनच कटिंग करते. तर हे ऍडजस्ट करता आलं पाहिजे. तर हे बघा, म्हणजे मी काही लपून चोरून करत नाही, जे आहे ते रिअल दाखवते. इथून अडीच इंचाची रुंदी घेतली आपण गळ्याची, ही गळ्याची रुंदी घेतली अडीच इंच आणि इथून पुढं तीन इंच शोल्डर. हे बघा, आता ही लाईन मी अशी मारून घेतली, ही लाईन अशी ओढली, नंतर ही उंची, मग तुमच्या आवडीनुसार गळा आला. आणि हा तुमचा सहाचा मुंडा आहे, तर इथं हे बघा हा असा आकार दिला. हा झाला पाठीचा भाग. इथे तुम्ही आवडीनुसार कोणताही गळा करू शकता. तर आता मला हेच सांगायचंय की ज्या ताईंची कमेंट होती त्यांच्या लक्षात आलं असेल किंवा अजून नवीन कोणी व्हिडिओ बघत असतील किंवा ज्यांनी पेपर कटिंगचा व्हिडिओ बघितलाय लक्षात येत नाही, तर त्यांच्या आता 100% लक्षात येईल हा व्हिडिओ बघितल्यानंतर. आणि व्हिडिओ थोडे मोठे होतात तर लास्ट पर्यंत बघा. आणि आपला फेसबुकला पण चॅनल खोललाय, तर फेसबुकच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ जेवढे जमतील तेवढे शेअर करा, किंवा ज्या ताईंना येत नाही जमत नाही त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील. तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का नाही ते पण मला कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.